डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागपूर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि सुमारे 9 कोटी रुपयाचे 2 किलो 937 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. नागपुरात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कार्यवाही आहे. प्राप्त माहितीनुसार चेन्नई येथील रहिवासी 45 वर्षीय पॅक्स 4 एप्रिलला पहाटे 3 वाजता युगांडाहून दोहामार्गे कतार एअरवेजच्या QR 590 या विमानाने नागपूर विमानतळावर आला. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ग्रीन चॅनलवरून जात असताना अडविले. त्याच्या असामान्य वर्तनावरून अधिकाऱ्यांनी त्याची कसून तपासणी केली. त्याच्या सामानात एक डमी प्रोपेलर आणि 2 प्लेट आकाराच्या डिक्ससह संशयास्पद वस्तू सापडल्या. त्यानंतर डमी प्रोपेलर व डिक्स तपासण्यासाठी उघडून पाहिले असता प्रोपेलर व डिक्समध्ये पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे पावडर भरलेले आढळून आले. पॅक्सला अंमली पदार्थाने सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे.